विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण चळवळी म्हणजे काय चळवळीचं वैशिष्ट्य काय असतं चळवळींचे विषय कसे असतात त्याचं स्वरूप कसाय कसं असायला हवं या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली आणि विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण आता भारतातील काही महत्त्वपूर्ण ज्या प्रमुख चळवळी आहेत या चळवळींची माहिती घेणार आहोत या भारतातील ज्या आत्तापर्यंत झालेल्या चळवळी आहेत या चळवळीमध्ये आदिवासी चळवळ ही खूप महत्त्वाची चळवळ आहे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी हा घटक असा आहे की हा घटक भारतात पुरातन काळापासून जंगलात राहणारा एक लोकांचा समूह आहे आदि काळापासून अधिवास करणारा त्याला आदिवासी म्हणतात आणि आधी काळापासून आदिवास हा त्यांचा जंगलात आहे आणि आदिवासींच्या ज्या समस्या आहे त्या जंगलाच्या संबंधित समस्या आणि भारतामध्ये ही चळवळ सुरू होण्यामागे प्रमुख कारण होतं ब्रिटिशांचं राजवट ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाहावर अनेक निर्बंध आणले त्यांचा जो हक्क होता जंगल संपत्तीवरील त्या हक्कावरती त्यांनी गदा आणली आणि ही घटना घडल्यामुळे देशातील छोटा नागपूर ओडिसातील गोंड महाराष्ट्रातील कोळी भिल्ल रामोशी बिहारमधील संथाळ मुंडा ह्या ज्या आदिवासी जमात होत्या ह्या आदिवासी जमातांनी खूप मोठ्या प्रमाणावर उठाव केला आणि त्यांचा उठाव जो होता तो ब्रिटिश साम्राज्यांच्या विरोधात होता कारण की त्यांचा जंगल संपत्ती आणि उदरनिर्वाहवर ब्रिटिश साम्राज्यांनी गदा आणलेला होता आणि ते त्या ते गोष्टीला त्यांचा हक्क मानायचे मग ह्या सगळ्या आदिवासी जमातांनी ब्रिटिशांच्या या धोरणाच्या विरोधात लढा सुरू केला संघर्ष सुरू केला विद्यार्थी मित्रांनो या आदिवासींचं जे प्रश्न आहेत प्रामुख्याने आजही देशामध्ये आदिवासी चळवळ अस्तित्वात आहे आणि त्यांचे प्रश्न ब्रिटिश कालखंडापासून तर आतापर्यंत एकाच स्वरूपाचे प्रश्नांवरती संघर्ष आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे तो प्रश्न आणि त्याचं मूळ म्हणजे आदिवासींचा वनसंपत्तीवर असलेला अधिकार नाकारला जातो आणि हा नाकारला गेलेला अधिकार आदिवासींना परत मिळावा ही त्यांची चळवळीची प्रमुख मागणी आहे आणि आदिवासींच्या वनावरील हक्क मान्य करावेत वनात असलेल्या जे उत्पादन आहे ते गोळा करण्याचे अधिकार त्यांना मिळावेत डिंक असेल तेंदुपत्ता असतील लाकूड असेल फुलं असतील फळं असतील वनात असलेली ही जी जी संपत्ती आहे वनसंपत्ती आहे याच्यावरील त्यांचा हक्क मान्य करावा ही त्यांची मागणी आहे किंवा वनजमिनी जे आहेत ह्या वनजमिनीवरती लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या या आदिवासी चळवळीच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये जशी आदिवासी चळवळ ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या काही दोर्ना धोरणामध्ये धोरणांमुळे ही आदिवासी चळवळींचा जन्म झाला त्याच पद्धतीने भारतात एक प्रमुख चळवळ जी आहे जी ब्रिटिशांच्या कालखंडातच सुरुवात झाली ती चळवळ म्हणजे शेतकरी चळवळ विद्यार्थी मित्रांनो आदिवासी चळवळीला जसं ब्रिटिशांचे काही धोरणं कारणीभूत ठरले तसेच भारतातील शेतकरी चळवळीलासुद्धा ब्रिटिश राजवटीत वसाहत काळात त्या सरकारची जे धोरणं होती ती धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधी गेली आणि त्या शेतकऱ्यांच्या विरोधी गेलेल्या या धोरणांमुळेच या धोरणांचा विरोध करण्यासाठी शेतकरी चळवळीचा भारतामध्ये जन्म झाला बारडोली चंपारण्य खोतीचा प्रश्न या सगळ्या चळवळी ज्या झाल्यात या चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आला आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी या प्रश्नांवरती संघर्ष करायला सुरुवात केलं शेतकरी चळवळीची प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ शेतकऱ्यांच्या समस्येवरती लिहिला पुण्यातील न्यायमूर्ती रानडे असतील महात्मा गांधी असतील यांचे जे विचार होते या विचारातूनच शेतकरी चळवळ ही पुढे जाऊ लागली परंतु विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश कालखंडानंतर शेतकरी चळवळीच्या ज्या समस्या होत्या या समस्यांवरती काही सुधारणाचे कारदे आले जशी कुड कायदा असेल कसे त्याची जमीन असेल अशा काही सुधारणामुळे शेतकरी चळवळ जी आहे ती मधल्या कालखंडामध्ये संत गतीत होती परंतु विद्यार्थी मित्रांनो हरित क्रांती जेव्हा भारतामध्ये झाली या हरित क्रांतीमुळे शेतकरी चळवळ ही क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली का होऊ लागली तर हरित क्रांतीमुळे हरित क्रांतीचं उद्दिष्ट होत की शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली बरोबर की नाही हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला मग ही चांगली गोष्ट घडत असताना शेतकरी चळवळ पुन्हा क्रियाशील हरित क्रांतीमुळे का झाली कारण हरित क्रांतीचा फायदा गरीब शेतकऱ्यांना झाला नाही शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झाले आणि या दोन वर्गांमध्ये असंतोष वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो हरित क्रांती जशी देशाला एका बाजूने फायदेशीर ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली त्याच बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी मात्र हरित क्रांती सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली नाही तर गरीब शेतकऱ्यांचा त्याला फायदा झाला नाही आणि शेता गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग त्यामध्ये निर्माण झाले आणि म्हणून शेतकरी शेत शेतीच्या चळवळीमध्ये पुन्हा एकदा सक्रियता निर्माण झाली आणि भारतामध्ये शेत शेतकरी चळवळ्या सुरू झाल्या आणि या शत शेतकरी चळवळ्याच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक शेतकरी संघटना यानंतर कार्यरत झाल्या आणि या शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या माध्यमातून सोडवण्यास मदत झाली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो